शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऊस तोडणीची लगबग महाराष्ट्रभरात चालू झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या मजुरांच्या टंचाईमुळे ऊस तोडणीचे एक नवे संकट ऊस उत्पादकांसमोर होते. पण मित्रांनो, ऊस तोडणी यंत्रामुळे या समस्येचे निराकरण झाले आहे. शुगरकेन हार्वेस्टरमुळे ऊस तोडणी वेळेवर होत असून शेतकरी राजा खुश आहे. ऊस तोडणीनंतर पुढच्या ऊस लागणीची व मशागतीची कामे सुरू होतील. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सबसॉयलरबद्दल माहिती घेतली. आज आपण खोल नांगरणी व त्याचे फायदे पाहणार आहोत. खोल नांगरणीमुळे खालची माती वर व वरची माती खाली जाते व मातीला कडक सूर्यप्रकाश मिळतो व त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. कडक सूर्यप्रकाशामुळे बुरशीजन्य घटक मरून जातात. खालची माती वर व वरची माती खाली गेल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. ऊसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हुमणी. ही अळी ऊसाचे मूळ पोखरते व उभा ऊस वाळून जातो. खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीखालील हुमणी वर येते. कडक सूर्यप्रकाशामुळे त्या हुमणीचे कोश, भुंगेरा, अळी मारले जातात. तसेच अळ्या वरती आल्याने सभोवतालचे पक्षी त्या अळ्यांना खाऊन टाकतात. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. ऊस शेतीशी निगडीत अशी अजून माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.